दुपारी 2 वाजता एका 18.5 वर्ष वयाच्या मुलगी घरातून निघून गेल्यानंतर तिचं शव 11 तारखेला संध्याकाळी 6 वाजता शिरपूर शहरातील देवमोगरा कॉलनी एरियाकडील झुडपामध्ये मिळून आलं आहे। सदर प्रकरणी मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून 3 संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे। त्या 3 संशयित आरोपी व्यतिरिक्त इतर 1 आरोपी अटक केलेला असून त्या आरोपीकडे सखोल चौकशी चालू आहे। सदर प्रकरणी शिरपूर पोलीस स्टेशन येथे बलात्कारासह खून असा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पुढील तपास चालू आहे।